प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर बेळवंडगीतील उपोषण मागे. गावालगतच्या गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण काढून टाकण्याबाबत अप्पर तहसीलदार व ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन. जत तालुका बेळवंडगी येथील गावालगतच्या गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण काढून टाकण्याबाबत अप्पर तहसीलदार व ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन दिल्याने संघ अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले. जत पूर्व भागातील बेळवंडगी लगत गायरान जमीन आहे, त्यामध्ये अतिक्रमण झालेले आहे म्हणून तलाठींनी त्याची माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. ग्रामपंचायतीने नोटीस देऊन सुद्धा अतिक्रमण काढलेले नाही. 2-3 वर्षापासून अतिक्रमण काढण्याबाबत महसूल विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. आजपर्यंत कोणीही अतिक्रमण काढलेले नाही. मंगळवार 29 मार्च रोजी संख येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सोमनिंग गोरामणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण केले. अप्पर तहसीलदार एसआर मागाडे व ग्रामसेवक सुरेश जगताप यांनी 15 दिवसात झालेले अतिक्रमण काढले जाईल व ग्रामपंचायतीच्या सभेत अतिक्रमण ठरावाला विरोध करणाऱ्या सदस्याला अपात्र ठरवण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर उपोषण मागे घेतले. उपोषण करत होता त्यावेळी माननीय अप्पर तहसीलदार साहेब आणि आमचे ग्रामसेवक जगताप साहेब यांनी आम्हाला त्यांना नोटीस आता दिलेला आहे आणि 15 दिवसाच्या आत त्यांनी जरी कारवाई जर नाही केली त्याच्यावर आपण फौजदारी गुन्हा दाखल करू आणि ते अतिक्रमण पण आपण काढू असे आम्हाला लेखी आश्वासन दिल्यामुळे आम्ही उपोषण मागे घेत आहोत. तरी त्यांनी जरी नाही काढली, संबंधित ज्यांनी तहसीलदार साहेब आणि ग्रामसेवक साहेबांनी लेखी दिलेला आहे त्यांच्या विरोधात, तसेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये 7 सदस्य असताना सरपंच यांनी तुम्ही अतिक्रमण काढा, राहिलेली जो 6 सदस्य आहे त्यांनी ते अतिक्रमण काढायला विरोध आहे आणि त्याच्या विरोधात अपात्रतेचे ठराव माननीय कलेक्टर साहेबांना पाठवतो असे आम्हाला हमी दिल्यावर आम्ही उपोषण पाठीमध्ये घेत आहोत. तरी त्यांनी जरी पुढील कारवाई जर नाही केली, पुढील परत आम्ही पुढील उपोषण म्हणा, कलेक्टरला निवेदन म्हणा आणि पुढचा जो आमचा उपोषण आहे कलेक्टर साहेब सांगले यांच्या समोर बसणार आहे, एवढं सांगतो आणि सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.